तर आपण आपलं नेक्स्ट टाईपचं इन्व्हर्जन बघूया फोर बार चेनचं. लास्ट लेक्चर मध्ये आपण एक फर्स्ट टाईप पाहिला होता बीम इंजिनचा, सेकंड टाईप आहे आता इन्व्हर्जन मध्ये कफलिंग रॉड ऑफ अ लोकोमोटिव्ह. ठीक आहे, लोकोमोटिव्ह म्हणजे काय, आपले व्हेकल्स, जे व्हेकल्स मध्ये कफलिंग रॉड राहतो. ठीक आहे, जो काय काम करतो कफलिंग रॉडचं काम काय आहे की दोन्ही टायरला एक सोबत फिरवायचं, कमी जास्त मागे पुढे निघले पाहिजे दोन्ही टायर, त्याच्यामुळे तो कफलिंग रॉड राहतो. आणि त्याचं काम काय आहे, तो कसं वर्क करतो ते आपण इथं बघूया. बघा आता ते कपलिंग, हे जे कपलिंग रॉड ऑफ लोकोमोटिव्ह आहे याचं दुसरं नाव काय राहतं, डबल क्रँक मेकॅनिझम पण म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, तर बघा जसं आपण बीम इंजिनला क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम म्हणत होतो तसं याला डबल क्रँक मेकॅनिझम सुद्धा म्हटलं जातं. फोर बार चेनचं सेकंड टाईपचं इन्व्हर्जन आहे. आता फोर बार चेन म्हटल्यावर सिंपल आहे की लिंक्स किती असणार आहेत, चार. तर पहिला पॉईंट तोच आहे, दिस मेकॅनिझम ऑफ अ कपलिंग रॉड ऑफ अ लोकोमोटिव्ह विच इज कन्सिस्ट ऑफ द फोर लिंक्स. हे जे काही मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये चार लिंक्स आहेत. कोणकोणते आहेत, कसे आहेत, डायग्राम मध्ये बघा. हे बेसिकली हे जे दोन दिसत आहेत तुम्हाला, दोन सर्कल, हे तुमचे दोन व्हील्स आहेत, आहे ना, चाक. हे दोन चाक आहेत आणि या दोन चाकांमध्ये बघा, ए डी या पहिल्या चाकाचं फर्स्ट व्हील आहे समजा, आणि हा सेकंड व्हील आहे. तर या फर्स्ट व्हीलचं ही लिंक बघा ए डी, आणि सेकंड लिंक मध्ये सेम तशीच एक लिंक आहे बी सी. ठीक आहे, तर हे ए डी आणि बी सी हे काय, तर हे बेसिकली क्रँक आहेत तुमचे. आता तुम्हाला लक्षात असेल लास्ट लेक्चरला पण आपण पाहिलं की क्रँकचं काम काय राहतं, रोटेट करवणं. क्रँक कोणाला म्हणतो आपण, ज्या बॉडीवर आपण फोर्स अप्लाय करतो, जो रोटरी मोशन परफॉर्म करतो आपण त्याला क्रँक म्हणतो. तर या ठिकाणी हा ए डी आणि बी सी हे दोन्ही काय तुमचे क्रँक आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांची लेंथ जी आहे ए डी आणि बी सी ची, ती दोघांची लेंथ काय असणार आहे, सेम. का बरं, कारण दोन्ही टायर सारखेच राहतील. आपण असं तर काही करत नाही एक टायर रिक्षाचं लावलं एक टायर ट्रकचं लावलं, आहे ना, दोघं टायर सारखेच राहतील. मग दोन्ही टायर जर सारखे तर दोघांची रेडियस जी राहील ती पण सेम राहील, आणि त्या रेडियस त्याला जे फिरवणार बेसिकली क्रँक राहील त्या क्रँकची लेंथ पण काय ठेवावी लागेल मग, सेम. तर ए डी आणि बी सी या दोघांची लेंथ काय असणार आहे, सेम. ही झाली तुमची लिंक नंबर, याला चार दिलेलं आहे, याला लिंक नंबर दोन दिलेलं आहे. बघा आता लिंक वन, ऑफकोर्स लिंक वन काय राहतं, आपलं फ्रेम फिक्स लिंक जी राहते आपण त्यालाच काय लिंक वन नाव देतो. तर लिंक वन काय, तुमची फिक्स लिंक आहे, कुठून कुठपर्यंतची ए आणि बी. ही फिक्स लिंक का बरं आहे, बघा ए बी समजा इथं एक टायर आहे इथं एक टायर आहे आणि हा मधला रोड त्यांना दोघांना काय करून ठेवतोय, पकडून ठेवतोय, होल्ड करून ठेवतोय, दोघांना सोबत चालवतोय तो. जर हा मधला रोड फिक्स नाही राहिला असता तर पुढचं टायर पुढे मागचं टायर मागे किंवा दोघांमधलं अंतर हे कमी जास्त होऊ शकत होतं, पण आपण मध्ये काय लावून दिलेलं आहे, फिक्स रॉड लावून दिलेलं आहे. ही फिक्स लिंक करून टाकलेली जेणेकरून दोघांमधलं अंतर जे आहे ते कमी जास्त व्हायला नको. ठीक आहे, ए बीचं काम आहे. पहिली लिंक कोणती, तुमची ए बी जी फिक्स लिंक आहे. त्याच्यानंतर बी सी जो एक क्रँक आहे सेकंड टायरचा त्याची लिंक टू. त्याच्यानंतर सी पासून डी पर्यंत अजून एक रॉड कनेक्टेड आहे याला कपलिंग रॉड म्हटलं जातं. आणि हा लास्ट क्रँक जो आहे त्याला लिंक नंबर चार नाव. आता हा जो कपलिंग रॉड आहे तुमचा हा काय करेल, या बी सी आणि ए बी सोबत काय होतो, रोटेट होत असतो ना. जसं बी सी खालून वरती येईल तसा हा कनेक्टिंग रॉड बी राहतो, जो कपलिंग रॉड आहे ना तो पण असा असं खालून वर खालून वर अशा पद्धतीने फिरत राहतो. ठीक आहे, पाहिलं असेल तुम्ही खट्ट्या सारखा असा फिरतो त्याच्यासोबत क्रँक सोबत. अॅनिमेशन टाकेल मी त्याच्यामध्ये तुम्हाला समजेलच. तर बेसिकली टोटल लिंक्स किती आहेत, चार. एक फिक्स लिंक आहे, दोन क्रँक आहे आणि एक दोन क्रँकला कनेक्ट करणारा एक कपलिंग रॉड आहे. कपलिंग रॉड क्रँक सोबत रोटेट होतो. मग कपलिंग रॉड का लावलेलं आहे, कपलिंग रॉड यासाठी लावला आहे की दोन्ही टायरचं जे रोटेशनचा स्पीड आहे तो मॅनेज झाला पाहिजे. जर हा कपलिंग रॉड कनेक्टेड आहे तर दोघी सोबत फिरतील ना, दोन्ही सारखेच फिरतील, नाहीतर मग हा पुढे फिरतोय हा मागे फिरतोय, गडबड काहीतरी रिव्हर्स डायरेक्शन काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे दोघांना डायरेक्ट एक रॉड कनेक्ट करून दिलेला आहे. एक लिंक फिक्स आहे, ही खालच्या लिंकचं काम काय, दोन्ही टायरला सोबत ठेवणे. वरच्या कनेक्ट कपलिंग रॉडचं काम काय, दोन्ही टायरला सोबत रोटेट करणे. ठीक आहे, असे तुमच्या चार लिंक्स आहेत. पॉइंट्स काय लिहायचे, की कपलिंग रॉड ऑफ लोकोमोटिव्ह कन्सिस्ट ऑफ द फोर लिंक्स. कोणकोणते आहेत बघा, चला त्याच्यामध्ये बघा. चला पहिले लिंक ए डी अँड लिंक बी सी आर हॅव्हिंग द सेम लेंथ. दोघांची लेंथ काय सेम आहे, सांगितलं मी तुम्हाला, विच आर हॅव्हिंग द इक्वल लेंथ. आणि ते कसे म्हणून ऍक्ट करतात, दे आर ऍक्ट ॲज अ क्रँक. हे काय म्हणून काम करतात तुमची, बेसिकली इथं क्रँक म्हणून.
लिंक एडी आणि लिंक बीसी, सॉरी लिंक एडी आणि लिंक बीसी ज्या दोघांची लेंथ सेम आहे ते दोन्ही काय म्हणून काम करतात, इथं क्रँक रोटेट करण्याचं काम करतात. रोटेट करण्याचं काम जो करतो त्याला आपण काय म्हणतो, क्रँक म्हणतो. फोर बार चेन मध्ये ना डायरेक्ट एज अ क्रँक अँड कनेक्टेड टू द रिस्पेक्टिव्ह व्हील्स. आणि ते जे क्रँक्स आहेत एडी बीसी हे त्यांच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह व्हीलला काय केलेले आहेत, आपण कनेक्ट करून ठेवलेले आहे. दुसरा पॉईंट काय लिहिला बघा, लिंक एडी आणि लिंक बीसी हे दोन्ही इक्वल लेंथचे आहेत. लिंक एडी अँड लिंक बीसी आर हॅव्हिंग द इक्वल लेंथ. ठीक आहे, दोघांची लेंथ सेम आहे आणि दोन्ही जे लिंक्स आहेत हे ऍज अ क्रँक म्हणून काम करताय त्यांच्या रिस्पेक्टिव्ह व्हीलसाठी आणि ते त्यांच्या रिस्पेक्टिव्ह व्हीलला कनेक्ट करून ठेवलेले आहेत. सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट काय लिहिणार बघा, द लिंक सीडी. आता कोणाबद्दल बोलतोय आपण, कपलिंग रॉड बद्दल. द लिंक सीडी इज ऍक्ट ऍज अ कपलिंग रॉड. काय लिहिलंय त्या ठिकाणी, लिंक सीडी जे त्या काय म्हणून काम करताय, ऍज अ कपलिंग रॉड म्हणून काम करताय. आणि जी लिंक एबी आहे खालची, लिंक एबी जी आहे ती काय फिक्स आहे. कशासाठी फिक्स आहे, इन ऑर्डर टू मेंटेन अ कॉन्स्टंट सेंटर डिस्टन्स बिटवीन दे. या दोन व्हील मधलं जे अंतर आहे ते कमी जास्त व्हायला नको, त्यांच्या मधलं अंतर जे आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे म्हणून ही ईबी लिंक काय करून ठेवलेली, आपण फिक्स्ड करून ठेवलेली. ठीक आहे, आणि लास्ट पॉइंट, दिस मेकॅनिझम इज यूज फॉर ट्रान्समिटिंग अ रोटरी मोशन फ्रॉम वन व्हील टू अनादर व्हील. एका व्हील पासून दुसऱ्या व्हील पर्यंत ते रोटरी मोशन ट्रान्सफर करायला आपण याचं काम करू, बेसिकली हे मेकॅनिझम यूज करू शकतो. आता एका व्हील पासून दुसऱ्या व्हील पर्यंत म्हणजे काय, मी फक्त एडीला फोर्स लावतोय किंवा मी फक्त एक व्हील रोटेट करतोय, दुसऱ्या व्हीलला मी ताकद नाही लावली, तरी पण ते रोटेट होतील ना. एका व्हीलला आपण ताकद लावलेली आहे, दुसऱ्या व्हीलला आपण ताकद लावलेली नाहीये किंवा फोर्स लावलेला नाहीये. जर मी एक व्हील रोटेट करतोय तर एक व्हील रोटेट करतोय म्हणजे एडी रोटेट होईल. एडी रोटेट झाला म्हणजे हा बीसी जो कपलिंग रॉड आहे तो समोर पुश केला जाईल आणि हा बीसी सुद्धा काय होईल त्याच्यामुळे मग रोटेट होईल. सो एका व्हील पासून दुसऱ्या व्हील पर्यंत मोशन ट्रान्सफर करण्यासाठी अशा प्रकारचं मेकॅनिझम वापरलं जातं. परत एकदा मी एक्सप्लेन करून देतो बघा, कपलिंग रॉड ऑफ लोकोमोटिव्ह मध्ये चार पॉईंट काय काय लिहायचे. पहिला पॉईंट होता कपलिंग रॉड ऑफ लोकोमोटिव्ह कन्सिस्ट ऑफ फोर लिंक्स. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट, लिंक इन दिस मेकॅनिझम लिंक एडी अँड बीसी विच आर हॅव्हिंग द इक्वल लेंथ आर ऍक्ट एज अ क्रँक. लिंक एडी बीसी हे जे दोन लिंक्स आहेत ते इक्वल लेंथचे आहेत आणि ते ऍज अ क्रँक म्हणून काम करत असतात. ठीक आहे, आणि ते कनेक्टेड आहे कोणासोबत, दे आर कनेक्टेड टू देअर रिस्पेक्टिव्ह व्हील्स. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट काय लिहिला आपण, लिंक सीडी विच इज ऍक्ट एज अ कपलिंग रॉड. लिंक सीडी विच इज ऍक्ट एज अ कपलिंग रॉड अँड द लिंक एबी इज फिक्स्ड बिटवीन, सॉरी काय सांगितलं, लिंक एबी इज फिक्स्ड. का बरं फिक्स आहे, लिंक एडी इज फिक्स्ड इन ऑर्डर टू मेंटेन द मेंटेन द सेफ डिस्टन्स बिटवीन द टू व्हील्स. या दोन व्हील्स मधलं जे डिस्टन्स आहे ते मेंटेन करण्यासाठी, सेंटर डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी आपण काय करतो, या ए बी लिंकला फिक्स करून ठेवलंय. तुम्ही पाहिजे तर अजून एक पॉईंट ऍड करू शकता, दॅट लिंक सी डी इज ऑल्सो रोटेटिंग, आपण रोटेटिंग म्हणू शकणार या पद्धतीचं मोशन आहे. लिंक सी डी ऑल्सो मूव्ह विथ द लिंक ए डी अँड डी सी. ठीक आहे, असा अजून एक पॉईंट ऍड करू शकता. आणि दिस मेकॅनिझम कशासाठी यूज होतोय, टू ट्रान्सफर द मोशन फ्रॉम वन व्हील टू अनादर व्हील. मोशन ट्रान्सफर करण्यासाठी ह्या प्रकारचं मेकॅनिझम आपण यूज करू शकतो. कळलंय? ठीक आहे, याच्यानंतर आपण याचं ॲनिमेशन टाकू बघा. आता ॲनिमेशन टाकून देतो मी, मग कळेल तुम्हाला एक्झॅक्टली काय होतं आहे. कपलिंग रॉड ऑफ लोकोमोटिव्हचं ॲनिमेशन बघा. यामध्ये तुम्हाला बघा, ग्रीन कलरचा एक क्रँक दिसतो आहे जो व्हीलच्या सेंटरपासून द कनेक्टिंग रॉडला कनेक्ट केलेला आहे. व्हाईट कलरचा जो क्रँकसोबत रोटेट होणारा रॉड आहे त्याला आपण कनेक्टिंग रॉड म्हणतो, जो व्हीलला रोटेट करायचं काम करतो आहे. बेसिकली एका व्हीलचं रोटेशन दुसऱ्या व्हीलला एका व्हीलचं रोटेशन दुसऱ्या व्हीलला पास करायचं काम तो कनेक्टिंग रॉड करतो. आणि मागे एक स्टेशनरी फ्रेम लावलेली एक प्लेट आहे बघा, जी व्हीलमधलं डिस्टन्स मेंटेन करणार आहे. ओके, नेक्स्ट टाईपचं इन्वर्जन आहे आपलं व्हॅट्स इंडिकेटर मेकॅनिझम. बघा, याला डबल लिव्हर मेकॅनिझम पण म्हटलं जातं. पहिला आपण क्रँक अँड लिव्हर पाहिलं, त्याच्यानंतर डबल क्रँक पाहिलं, आता नेक्स्ट जे ते आपलं डबल लिव्हर किंवा व्हॅट्स इंडिकेटर मेकॅनिझम. आता जर व्हॅट्स हे सायंटिस्टचं नाव आहे आणि इंडिकेटर म्हणजे काय, की असं काहीतरी जो इंडिकेट करतो, दर्शवणे, त्याला आपण मराठीत काय म्हणू शकतो, दर्शवणे, दाखवणे. ठीक आहे,
तर असं मेकॅनिझम आहे जे काहीतरी क्वांटिटी आपल्याला दाखवणार आहे, क्वांटिटी दाखवणार आहे. पहिले जे मोशन होते ते काय करत होते, एक रोटरी मोशनचं कन्वर्जन रेसिप्रोकेटिंग मध्ये करत होतं, बीम इंजिन है ना, क्रँक रोटेट व्हायचं, पिस्टन वर खाली येऊन राहत होतं. दुसरं जे इन्वर्जन पाहिलं आपण, त्याच्यामध्ये एका टायरपासून एका व्हीलपासून पुढच्या व्हीलपर्यंत दुसऱ्या व्हीलला रोटरी मोशन ट्रान्सफर करायचं काम होतं. तिसरं जे मेकॅनिझम आहे हे आता काही मोशननी करत आहे, हे काय करत आहे, असं काहीतरी मेकॅनिझम आहे की मोशनमुळे त्याचं काहीतरी ते दर्शवायची कोणती तरी क्वांटिटी दाखवण्याचं काम करतं. ठीक आहे, तर बघा आता वॅट्स इंडिकेटर मेकॅनिझम काय करतं. या ठिकाणी तुम्हाला डायग्राम जरा एकदम अशी खराब आणि विचित्र दिसत असेल, पण काही ताण घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही सध्या ही ब्ल्यू जी लाईन्स आहेत ना याला विसरून जा, फक्त ब्लॅक लाईन्सवर फोकस करा. बघा इथं एक फिक्स लिंक दाखवलेली मी ए ना, एक आहे फिक्स्ड आहे, तर ही एक फिक्स लिंक झाली. आपली स्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण किंवा फ्रेम ज्याला म्हणतो ते कोण आहे आपलं इथं ए. ए ला कनेक्टेड आहे बघा बी सी डी आणि इकडे ई आहे आणि बी एफ डी इथं पण कनेक्टेड आहे आणि या बी एफ डी ला खाली एक पिस्टन कनेक्टेड आहे दिसतोय, याला आपण सिलेंडर म्हटलेलं आहे आणि हा आपला एक इंडिकेटेड प्लंजर म्हटलंय, पण बेसिकली आहे तो पिस्टन, नाव फक्त वेगळं आहे. या ठिकाणी असं खालून प्रेशर ऍक्ट होणार आहे. बघा आता होईल काय, किती लिंक्स आहेत मग टोटल परत, चार, सॉरी याचं नाव द्यायचं राहून गेलं, दिस इज युअर लिंक वन. ठीक आहे, ही लिंक वन आहे, इकडे ही लिंक टू आहे, त्यानंतर ही लिंक फोर आहे आणि इकडची लिंक थ्री आहे. मग कोणती लिंक टू आहे कोणती लिंक फोर आहे तर बघून घ्या. लिंक वन ॲट पॉइंट ए, लिंक ए सी जी आहे. ठीक आहे, लिंक ए सी ए के त्याला आपण नाव लिंक टू नाव दिलेलं आहे. एक लिंक सी ई आहे पूर्ण हा, ए ते सी, सी ते ई, ए ते सी दुसरी लिंक आहे, सी ते ई तिसरी लिंक आहे आणि बी एफ डी ही चौथी लिंक आहे. लिंक बी एफ डी ही चौथी लिंक आहे. ठीक, कळलं इथपर्यंत, ओके. मग आता होणार काय बघा, खाली काय होत राहतं बेसिकली या सिलेंडरमध्ये काय होतं, खालून आहे ना गॅसचं प्रेशर येणार आहे. जर गॅस आहे या कंटेनर, समजा इथं खाली काहीतरी कंटेनर वगैरे लावला असेल, या कंटेनर मधलं इमॅजिन करा असं काहीतरी की एक डब्बा आहे खाली असं काहीतरी आणि यामध्ये गॅस आहे. ठीक आहे, हा गॅस काय करतो, प्रेशर अप्लाय करतो कोणावर, या पिस्टनवर. तर या पिस्टनवर तो जितका प्रेशर अप्लाय करेल तेवढं हे पिस्टन कुठं जाईल, वर. पिस्टनवर जेवढं प्रेशर अप्लाय झालं त्याच्यामुळे काय होईल, पिस्टन वर पुश केला जाईल. जसा पिस्टन वर येईल तर हा पिस्टन ह्या कनेक्टिंग रॉड सोबत कनेक्टेड आहे बघा, कोणासोबत, ह्या लिंक सोबत, बी एफ डी ही जी लिंक आहे अशी ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये याच्यासोबत. आता तुम्हाला जर हा डाऊट असेल की बी एफ आणि एफ डी ह्या तुम्ही वेगवेगळ्या लिंक आहेत का, नाही. लिंक कोणाला म्हणतो आपण, की ज्या दोन मशीन पार्ट मध्ये, ज्या दोन पार्ट मध्ये रिलेटिव्ह मोशन होत आहे. आता बी एफ डी एक दुसऱ्यासोबत मोशन मध्ये राहतील का, नाही. तर बी एफ डी पूर्ण मोशन मध्ये राहत नाही, त्यामुळे बी एफ डी या दोन्ही एकच लिंक आहेत ना, ही दोन्ही मिळून काय होतंय, एकच लिंक फॉर्म होते बी एफ आणि एफ डी मिळून. मग आता झालं काय की पिस्टनला खालून प्रेशर भेटलं, प्रेशर भेटल्यामुळे हा बी एफ डी कुठं जाईल, वरती ढकलला जाईल है ना, बी एफ डीला खालून धक्का भेटला. पण खालून जो पुश भेटलेला आहे बी एफ डीला, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय कळतंय की हा जो ट्रायंगल ट्रायंगल शेप दिसतोय आपल्याला ए सी ई, हा पण वरती सरकला पाहिजे. पण त्यामध्ये आपण ए पॉइंट जो आहे, सॉरी, तो आपण काय करून ठेवलेला आहे, फिक्स्ड, म्हणजे एचं मोशन व्हायचा प्रश्न येत नाही. असं काहीतरी असा धक्का भेटला तर हे पूर्णच्या पूर्ण असं वर गेलं पाहिजे होतं, पण आता ए फिक्स असल्यामुळे हे वर तर नाही जाऊ शकत, पण इकडे मागे सरकू शकतं असं, कारण सीई बाजू जी आहे ती वर जाऊ शकते ना, सीई साईड जी आहे ती वर जाते आणि ए सी जी आहे ती कुठं येणार आहे, बॅक साईडला. बघा मग ब्ल्यू जे लाईन्स दिसत आहेत ना तुम्हाला, हे ब्ल्यू लाईन काय आणि ब्लॅक लाईन काय, तर ह्याच्या ब्लॅक लाईन्स आतापर्यंत मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या, ही या मेकॅनिझमची स्टार्टिंग पोझिशन आहे किंवा इनिशियल पोझिशन आहे. ठीक आहे, इनिशियल पोझिशन म्हणजे काही खालून प्रेशर वगैरे जनरेट झाले नाही आहे पिस्टन एकाच जागेवर आहे, इनिशियल पोझिशन. जसं खालून प्रेशर जनरेट झालं, बी एफ डी ही जी लिंक आहे ती वर पुश केली जाईल, वर पुश केल्यामुळे हे ए सी आणि सी या दोन्ही लिंक ज्या आहेत त्या पण वर पुश केल्या जातील. ए फिक्स असल्यामुळे ए वर तर नाही जाऊ शकत, पण सीई जे आहे ते वर जाऊ शकतं आणि सीई जर वर जायला लागलं तर ए सी जी आहे ती मागच्या साईडला पुश केली जाते, मागे ढकलली जाते. मग त्यावेळेस बघा हे सगळे पॉईंट्स जे आहेत ना हे सगळे चेंज होऊन जातात. बी बघा, बी इथून कुठे येऊन जातोय, बी डॅशवर, सी इथून कुठे येऊन जाईल, सी डॅशवर, डी डी डॅश, ई ची पॉईंट ई डॅशवर आणि एफ जो इथं होता तो कुठे गेला, एफ डॅशवर. ठीक आहे,
आता हे जे मोशन झालं हे कोणामुळे झालं, बिकॉज ऑफ द प्रेशर अप्लाइड ऑन द पिस्टन. ठीक, या प्रेशरमुळे जर हे वरती गेलेलं आहे तर इथं बघा हा ई जो लाईन ई पॉइंट जो आहे हा ई पॉइंट, हा ई पॉइंट स्ट्रेट लाईन मध्ये वरती सरकला. ई पॉइंट जो आहे तो काय झाला, स्ट्रेट लाईन मध्ये वर सरकलाय. मग ह्या ई पॉइंट वर ना इथं ह्या लाईन वर काय लावलेलं राहते, एक स्केल लावलेलं राहते स्केल. ठीक आहे, मोस्टली काय मोजलं जाईल खालून काय आपला होतं प्रेशर ना, तर इथं काय मोजलं जाणार आहे प्रेशरच, किती प्रेशर आपला होतं, जितक्या प्रेशरने हे इथून खाली पुश करेल तेवढा हा ई पॉइंट कुठं जाणार आहे, वर. मग इथं स्केल वर रीडिंग राहते. आणि मग समजा हा ई पॉइंट इथून इथपर्यंत आला ई डॅश, तर मला कळून गेलं रीडिंग इथे जी काही व्हॅल्यू असेल, समजा इथं 5, 10, 15, 20 अशी, इथं समजा 25 आहे, तर मला समजून गेलं प्रेशर किती आहे, 25 आहे. मग हे जे मेकॅनिझम आहे, या मेकॅनिझमने काम काय केलं, जे पिस्टनवर अप्लाय झालेलं प्रेशर होतं त्या प्रेशरमुळे त्याने कोणती तरी क्वांटिटी, जी काही क्वांटिटी इथं तुम्ही जी काही स्केल लावलेली असेल, जे काही प्रपोर्शन असेल त्याच्यामध्ये, त्यानुसार तुम्हाला एक व्हॅल्यू भेटते इथं. मग व्हॅल्यू इंडिकेट करायचं, व्हॅल्यू दर्शवायचं काम करतं हे मेकॅनिझम, म्हणून याला नाव काय दिलं आहे, वॅट्स इंडिकेटर मेकॅनिझम. परत एकदा सांगतो बघा काय होतंय, पिस्टनला खालून पुश भेटेल बिकॉज ऑफ द प्रेशर, पिस्टनवर जे प्रेशर अप्लाय होईल त्याच्यामुळे ही बी एफ डी लिंगची हे पूर्ण आहे ती वर पुश केली जाईल. बी एफ डी वर पुश केली पण ए लाईन, ए लिंग फिक्स असल्यामुळे ए वरती जरी जाऊ शकत पण ती मागे सरकते. मग कोणती लिंग, ए सी, आणि सी ही लिंग कुठं जाते, वर. मग हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते शिफ्ट होतात, आणि शिफ्ट कुठं होतील, ही त्याचं फायनल डेस्टिनेशन आहे. जे ब्ल्यू लाईन्सने ड्रॉ केलेलं आहे ना मी, ती फायनल डेस्टिनेशन आहे किंवा फायनल पोझिशन आहे. आणि ब्लॅक लाईन्सने जी ड्रॉ केलेली ती इनिशियल पोझिशन आहे. बघा ही जी लाईन होती ए ई खालची, ही सुद्धा शिफ्ट होऊन बघा कशी झालेली आहे, ए ई डॅश, या असं जे असं वरती शिफ्ट होऊन जातं असं या पद्धतीने. आपल्या अॅनिमेशन मध्ये तुम्हाला समजेलच. पहिले आता त्याचा पॉइंट वाईज समजून घेऊया. बघा वॅट सेंटीमीटर, वॅट्स इंडिकेटर मेकॅनिझमचे 2-3 नाव आहेत. कोणकोणते नाव आहेत तुम्हाला दोन तरी दिसतात. वॅट इंडिकेटर मेकॅनिझम इज ऑल्सो नोन एज वॅट्स स्ट्रेट लाईन मेकॅनिझम. स्ट्रेट लाईन मेकॅनिझम का म्हणतात हे इथं याच्यामुळे, कारण ई पॉइंट जो आहे तो स्ट्रेट लाईन मध्ये वर सरकत असतो. सो वॅट्स इंडिकेटर मेकॅनिझम इज ऑल्सो नोन एज अ वॅट्स स्ट्रेट लाईन मेकॅनिझम, और इट इज ऑल्सो नोन एज अ डबल लिव्हर मेकॅनिझम. दोन लिव्हर आहे त्याच्यामध्ये. मग आता ते दोन लिव्हर कोणते ते पण आपल्याला आता एक्सप्लेनेशन मध्ये समजेल. सो काय सांगत होतो मी की वॅट्स इंडिकेटर मेकॅनिझमला काय म्हणतो आपण, वॅट्स स्ट्रेट लाईन मेकॅनिझम किंवा वॅट डबल लिव्हर मेकॅनिझम असं पण म्हटलं जातं. आणि हे वॅट्स इंडिकेटर मेकॅनिझम मध्ये परत किती लिंक्स आहेत, इट कन्सिस्ट ऑफ 4 लिंक्स. या मेकॅनिझम मध्ये सुद्धा किती लिंक्स आहेत, 4 लिंक आहे. कोण कोणत्या 4 लिंक आहे तर बघून घ्या. द 4 लिंक्स आर, फिक्स लिंक कोणती आहे, फिक्स लिंक ऍट ए आहे ना, त्याच्यानंतर लिंक ए सी, त्याच्यानंतर लिंक सी ई, त्याच्यानंतर लिंक बी एफ डी. मग प्रश्न हा आहे की बी एफ डी ही एकच लिंक आहे का दोन वेगळ्या लिंक आहेत, तर बी एफ डी ही एकच लिंक आहे. इथं खाली लिहून पण दिलंय मी बघा, बी एफ अँड एफ डी आर फॉर्म ओनली वन लिंक बिकॉज दीज टू पार्ट्स हॅव नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. बी एफ आणि एफ डी मध्ये रिलेटिव्ह मोशन नाही, आणि ते रिलेटिव्ह मोशन नसल्यामुळे बी एफ डी हे पूर्ण एकच लिंक होते. ठीक आहे, हे कळले, 3 पॉइंट, 4 लिंक आहेत, ए सी सी ई आणि त्याच्यानंतर बी एफ डी. बी एफ डी एकच लिंक आहे कारण बी एफ आणि एफ डी हे जे दोन पार्ट्स आहेत यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन होत नाही. चल नेक्स्ट पॉइंट बघूया. आता नेक्स्ट पॉइंट बघा, चौथा पॉइंट काढलेला आपण, द लिंक सी ई. बघा आता तुमचं डबल लिव्हर सांगितलं होतं ना, मग लिव्हर काय काम करायचं लक्षात येत आहे, तुमचं लिव्हर आठवत आहे का काही कालचा एक मेकॅनिझम. बघा क्रॅंक कनेक्टिंग रॉड लिव्हर है ना, असं होतं ना, क्रॅंक कनेक्टिंग रॉड आणि लिव्हर. मग आता इथं आपण लिव्हरचं काम काय राहतं, बेसिकली मोशन ट्रान्सफर करणं. तर मग या ठिकाणी आपण लिहिलं पण होतो ते लिव्हर म्हणजे काय राहतं, की जो पार्शियली रोटेट होतोय किंवा जो ऑसिलेट होतो किंवा जो मोशन ट्रान्सफर करतो त्याला आपण लिव्हर म्हणतो. मग इथं मोशन ट्रान्सफर करायचं काम कोण करतंय, बघा इथं दिलेलं जे मोशन आहे, इथं दिलेलं पिस्टनला दिलेलं मोशन, त्याचं वर्क कुठं होतं इथे, तर लिंक सी ई आणि लिंक आणि सी ई का बरं होते, बिकॉज ऑफ द बी एफ डी. तर म्हणून लिंक सी ई आणि बी एफ डी या दोन्ही काय म्हणून काम करतात, ऍज अ लिव्हर. ठीक आहे, लिंक सी ई आणि लिंक बी एफ डी हे दोन्ही काय ऍज अ लिव्हर म्हणून काम करतात. नेक्स्ट पॉईंट बघा, पाचवा महत्वाचा पॉईंट आहे, द डिस्प्लेसमेंट ऑफ द बी एफ डी. बी एफ डी
बीएफडीचं जे डिस्प्लेसमेंट होतं किंवा बीएफडीचं जे मोशन होतं हे कोणामुळे होत आहे? बिकॉज ऑफ द प्रेशर अप्लाइड ऑन द पिस्टन किंवा प्रेशर अप्लाइड ऑन द इंडिकेटर प्लंजर म्हणून घ्या तुम्ही, नाही तर तेच लिहिलंय बघा. द डिस्प्लेसमेंट ऑफ द बीएफडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस विच ऍक्ट्स ऑन द इंडिकेटर प्लंजर. काय सांगितलं की हे बीएफडीचं जे काही डिस्प्लेसमेंट झालं, बीएफडीचं काही जे काही मोशन होणार आहे, या एफ पॉइंट पासून एफ डॅश पर्यंत, बी पासून बी डॅश, डी पासून डी डॅश, सी पासून सी डॅश आणि ई पासून ई डॅश, हे जे काही मोशन होतंय ते कोणामुळे होत आहे? बिकॉज ऑफ द बीएफडी. आणि बीएफडीचं डिस्प्लेसमेंट कुठून कुठे होत आहे? बी पासून बी डॅश पर्यंत, एफ टू एफ डॅश, डी टू डी डॅश, हे जे काही डिस्प्लेसमेंट झालं, दिस डिस्प्लेसमेंट इज हॅपन ऑर दिस डिस्प्लेसमेंट इज डिपेंड ऑन द प्रेशर अप्लाइड ऑन दिस इंडिकेटर प्लंजर. जितकं जोरदार प्रेशर तितकं जोरदार हे वर्क पण जाईल, है ना. नेक्स्ट पॉइंट सिक्स, ऑन एनी स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ द मेकॅनिझम द ट्रेसिंग पॉइंट ई ऍट द एंड ऑफ द लिंक सीई ट्रेसेस आउट अप्रॉक्सिमेटली स्ट्रेट लाईन. काय सांगितलं की जर या मेकॅनिझम मध्ये स्मॉल डिस्प्लेसमेंट जरी होत आहे, आणि डिस्प्लेसमेंट होणार कुठे? बीएफडी कडूनच होणार आहे ना. आणि बीएफडी कडे कुठून आलं मोशन? पिस्टन कडून किंवा प्लंजर कडून म्हणून घ्या. तर जे काही स्मॉल डिस्प्लेसमेंट पण होणार आहे या मेकॅनिझम मध्ये, त्या मेकॅनिझम मध्ये झालेलं स्मॉल डिस्प्लेसमेंट पण ही लिंक सीई जी आहे ती ट्रेस करत राहते, किंवा पॉइंट ई जो आहे जो लिंक सीईच्या एंडला आहे तो ट्रेस करत राहतो. ट्रेस करणे म्हणजे काय? तो दाखवत राहतो, है ना. आणि ते जे लिंक सॉरी सीई जो पॉइंट आहे, ई पॉइंट जो आपल्याला जे काही रेडिंग ट्रेस करून दाखवणार आहे ते अप्रॉक्सिमेटली कशावर दाखवले जातात? एक प्रकारे ते मोशन स्ट्रेट लाईन मध्येच राहतो. म्हणून त्यांनी इथं दिलेलं आहे की ट्रेसेस ऑफ अप्रॉक्सिमेटली स्ट्रेट लाईन. लास्ट पॉईंट परत एकदा बघून घ्या. एनी स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ दिस मेकॅनिझम, या मेकॅनिझमचं झालेलं कोणतंही स्मॉल डिस्प्लेसमेंट हे ट्रेस करतं कोण? पॉइंट ई. पॉइंट ई आपल्याला ते बेसिकली मेकॅनिझम ट्रेस करून दाखवत असतं. आणि तो पॉइंट ई कुठे आहे? ऍट द एंड ऑफ द लिंक सीई. त्या लिंक सीईच्या एंडला जो पॉइंट ई आहे तो ट्रेस करून आपल्याला दाखवत असतो. आणि ती जी लाईन येते ती अप्रॉक्सिमेटली कशी येत असते? स्ट्रेट लाईन येत असते. आपण एक लास्ट पॉइंट यामध्ये अजून असं ऍड करूया की जे डार्क लाईन्स आहेत, डार्क लाईन म्हणून घ्या किंवा थिक लाईन म्हणा. लास्ट पॉइंट जो आहे सेवन नंबर, थिक लाईन्स शोज द इनिशियल position of mechanism and thin line, thin lines kiwa dotted lines or dotted lines shows the position of mechanism after an application of pressure on indicator plunger. इंडिकेटर प्लंजर वर प्रेशर अप्लाय केल्यानंतर जे काही पोझिशन असणार आहे ते पोझिशन दाखवायचं काम कोण करत आहे? या डॉटेड नाही. आणि ज्या थिक लाईन्स आहेत, जाड लाईन्स ज्या आहेत किंवा ब्लॅक कलरच्या ज्या लाईन्स आहेत, ते काय दाखवायचं काम करत आहे? इनिशियल पोझिशन ऑफ द मेकॅनिझम. कळलंय सगळ्यांना याचं पण आपण आता अॅनिमेशन बघून घेऊ आणि आजचं लेक्चर आपण इथेच थांबून घेऊ. तर तुमचे फोर बार चेनचे जे इन्व्हर्जन होते, तीन टाईपचे इन्व्हर्जन होते, कोणकोणते? लास्ट लेक्चरला आपण डीन इंजिन पाहिलं होतं, त्याच्यानंतर आता एक आपण डबल क्रँकचं पाहिलं लोकोमोटिव्हसाठी, कपलिंग रॉड ऑफ लोकोमोटिव्ह. आणि तिसरं जे येतं ते वॅट इंडिकेटर मेकॅनिझम, त्याला आपण डबल लिव्हर किंवा वॅट्स स्ट्रेट लाईन मेकॅनिझम असं म्हणू शकतो. हे तीन टाईपचे मेकॅनिझम तुमचे झालेले आहेत. बाकी आपण आता सिंगल स्लायडर क्रँक मेकॅनिझम जे राहतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. बघा, पिस्टन जसं वर अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो आहे, पूर्ण लिव्हर मूव्ह होत आहेत आणि जो एंड आहे तो स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत असतो.